कन्नड तालुक्यातील करंजखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सर्व गावातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी आठवड्याअंतर्गत 3 दिवसीय मोहीम सुरू करण्यात आली आहे. कन्नड तालुक्यातील करंजखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक मोफत लस मोहीम ठेवण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. कन्नड येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करंजखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांना कोणताही मोबदला न घेता अगदी विनामूल्य कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 मार्च मंगळवारी दिवसभर विशेष लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेड अंतर्गत येणाऱ्या पूर्ण गावातील नागरिकांना दर आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवशी कोरोनाचं लसीकरण करण्यात येणार आहे. तरी वयवर्ष 45 ते 59 वयोगटातील बीपी, शुगर, बायपास शस्त्रक्रिया झालेले, अँजिओप्लास्टी झालेले व 60 वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा. सोबत येताना आधार कार्ड, मोबाईल नंबर आणणं व जेवण करून येणं आवश्यक आहे असं आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आलं. वृत्तप्रतिनिधी राहुल पवार, करंजखेड.